अंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्त काल तळ कोकणात राजकीय भारूड पाहायला मिळालं. सत्ताधारी आणि विरोधकांनी आरोपांच्या फैरी झडल्या, तर दुसरीकडे त्या ठिकाणी भाजपने सभा घेऊन मोठं शक्तीप्रदर्शन सुद्धा केलं. आपल्यासोबत शिवसेनेचे कुडाळचे आमदार वैभव नाईक आहेत आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत काल भाजपची जी सभा झाली या सभेमध्ये अनेक गंभीर आरोप करण्यात आले, अनेक टोलेबाजी झाली. नारायण राणेंनी तर थेट आरोप केलेला आहे की उद्धव ठाकरे यांनी 2.5 वर्षात साधी बालवाडी सुद्धा कोकणात बांधली नाही आणि कोकणासाठी काहीच केलं नाही, उलट टक्केवारी आणि ठेकेदारी ह्याच्यामध्ये ते सरकार व्यस्त राहिलं. खरं तर कालची सभा ही भाजपचा आनंद मेळावा होता की राणेंचा निरोप समारंभ होता की लोकांना मनस्ताप देणारी सभा होती, हा खरं तर प्रश्न सिंधुदुर्गवासियांना पडलाय. गेले अनेक वर्ष भराडे देवीची यात्रा भरते, अनेक राजकीय लोक, अनेक राजकीय पक्ष, अनेक राजकीय लोकप्रतिनिधी या सभेच्या या जत्रेच्या निमित्ताने या ठिकाणी येतात. परंतु ही पहिल्यांदा अशी सभा झाली की ज्या सभेला जत्रेला असलेल्या गर्दीचं परिवर्तन सभेमध्ये करण्यासाठी या ठिकाणी भाजपने धडपड केली, परंतु लोकांना त्यांचा मोठा मनस्ताप झाला. 8-8 तास लोकांना दर्शन मिळालं नाही. मुंबईपासून आलेले लोक, 10-10 तास प्रवास करून आलेल्या लोकांना पुन्हा 8-8 तास ट्राफिकमध्ये राहावं लागलं. आणि खरं तर राणेंनी जे आरोप केले 2.5 वर्षामध्ये काय केलं, तर राणेंनी गेल्या 4 वर्षामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काय केलं ह्याचं खरं तर त्यांनी काल सांगितलं पाहिजे होतं की मी हे 4 वर्षामध्ये काम केलं. त्या उलट ही सभा आमच्यावर आरोप करण्यासाठी होती की काय, असा प्रश्न आमच्या सिंधुदुर्गवासियांना पडलाय की आमच्यावर आरोप करण्यासाठी, शिवसेनेच्या लोकांना आरोप करण्यासाठी आम्हाला मनस्ताप का, असा आरोप लोकांना या ठिकाणी पडतोय. कुठेतरी काल अप्रत्यक्षरित्या तुमच्यावरती सुद्धा निशाणा साधण्यात आला, ठेकेदार असल्याचं म्हटलं, तुमची लांबी रुंदी सुद्धा त्या ठिकाणी मोजण्यात आली, यावरती काय प्रतिक? खरं तर मी त्यांचा 2 वेळा त्यांचा पराभव केला आहे आणि आता कालची त्यांना आपल्या मुलग्याला प्रमोट करायचं आहे आणि त्यामुळे ते माझ्यावर टीका करण्याचा टीका करणारच आहेत, यापुढच्या काळामध्ये सुद्धा करतील. परंतु उद्योजींनी जे याप्रमाणे शासकीय मेडिकल कॉलेज केलं, आज राणे सांगतात की बालवाडी केल्यानंतर, मी आज अनेक कॉलेज या जिल्ह्यामध्ये माझ्या मतदारसंघ या जिल्ह्यामध्ये काढली, माझ्या मतदारसंघात सुद्धा मी या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. आणि त्यामुळे राणेंना आता दुसऱ्याने काय केलं तर राणेंना ते सहन होत नाही आणि त्यामुळे राणे आरोप करत आहेत. खरं तर राणेंनी आपल्या 4 वर्षामध्ये काय केलं आणि काल मात्र आपल्याला बघायला लागलं की रवींद्र चव्हाण आणि त्यांच्यामध्ये सुप्त संघर्ष दिसून आलेला आहे. आज राणेंना या जिल्ह्यामध्ये राणे ज्या पक्षात होते त्या पक्षात राणेंशिवाय पान हलायचं नाही, परंतु कालची सभा राणेंना डावलून गेली हे सातत्याने दिसत होतं. आणि राणेंच्या ज्या भाषणातील ज्या भाषणामध्ये त्यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये सुद्धा त्याची खदखद राणेंची लोकांना दिसून आलेली आहे. त्यामुळे राणेंचं आता ह्या जिल्ह्यातनं राजकीय, म्हणून त्यांना सांगावं लागलं की मी आता कुठला पक्ष बदलला नाही, त्यामुळे राणेंचं या जिल्ह्यातनं राजकीय अस्तित्व आता हळूहळू संपत चाललं हे कालच्या सभेवरून दिसून आलेलं आहे. कालच्या सभेतल्या मंचावरती सुप्त संघर्ष दिसून आला असा आपण दावा करताय, असं आपल्याला काय वाटतं, नेमकी अशी काय विधानं करण्यात आली ज्याच्यावरनं हे स्पष्ट होतं? खरं तर आपण बघित असाल की देवेंद्र फडणवीसना या सभेमध्ये प्रोजेक्ट करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस असल्यानंतर लोकांनी फटाके वाजवले, त्यामुळे आपण आल्यावर वाजवले नाही म्हणून त्या संदर्भात त्यांनी कुठे केली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी भाजपने गेल्या 6 महिन्यात उभे केले असं रवींद्र चव्हाण सांगते आहेत आणि राणे सांगते आहेत की हे लोकप्रतिनिधी मी 35 वर्षासाठी मी प्रयत्न केलेत. त्यामुळे अशी काही गोष्टी आहेत आणि त्या सभेच्या देहबोलीवरनं सुप्त संघर्ष आहे आणि राणेंचं राजकीय अस्तित्व हळू संपतंय हे मात्र कालच्या सभेवरून दिसून आले. परंतु राणेंना असं प्रति आव्हान या ठिकाणी देण्यामागे भाजपच्या वरिष्ठांचंच पाठबळ आहे असं आपल्याला वाटतं? खरं तर वरिष्ठांचं पाठबळपेक्षा राणेंची ताकद राजकीय कमी झाली आहे आणि त्यामुळे राणेंना काहीतरी पर्याय उभा केला तरच आम्ही शिवसेनेचे आव्हान आम्ही पेलू शकतो असं भाजपला वाटत असेल आणि म्हणून ते आता राणेंशिवाय पर्याय भारतीय जनता पार्टी नेतृत्व बघतंय. परंतु अशी किती नेतृत्व बघितली तर शिवसेनेची ताकद ही तळागाळातल्या कोकणातील माणसांशी आहे, मुंबईतील चाकरमान्यांशी आहे आणि त्यामुळे या शिवसेनेला कोकणातनं मुंबईतनं कोणी हलू शकणार नाही असा विश्वास आम्हाला ठाम आहे. सिंधुदुर्गात 3 मतदारसंघापैकी एक म्हणजे सावंतवाडी आता दीपक केसरकर जे बाळासाहेबांच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत आणि दुसरा जो नितेश राणे यांचा मतदारसंघ आहे. एकटे आपण आहात जे शिवसेनेचे म्हणून, उद्धव ठाकरे शिवसेनेचे म्हणून या ठिकाणी संघर्ष करणार आहात, दोन पक्षांना आपण एकटे संघर्ष सिंधुदुर्गात करणार आहात? खरा एकटा माणूस कधी संघर्ष करू शकत नाही, परंतु त्या माणसाच्या पाठी जनता असली, त्या माणसाच्या पाठी कार्यकर्ते असले, त्या माणसाच्या पाठी जर लोकांचं बळ असलं तर तो संघर्ष करू शकतो. आणि याआधी सुद्धा राणे मुख्यमंत्री असताना सुद्धा आम्ही संघर्ष केला,
लोक आमच्या पाठीशी होती आणि त्यानंतर आम्ही दोन दोन वेळा विजय या ठिकाणी संपत गेलाय. आणि उद्धवजी ठाकरेंवर लोकांचा विश्वास आहे, आमच्यावर लोकांचा विश्वास आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चित ताकदीने यश मिळू असा विश्वास आम्हाला आहे. आणखी एक गंभीर आरोप नारायण राणेंनी त्यांच्या भाषणात केला की मालवणच्या नगरपालिकेमध्ये एका योजनेत 43 कोटींपैकी 8 कोटी मातोश्रीने मागितले. खरं तर राणे आरोपच करत असतात, त्या आरोपांना त्यांच्या आरोपांना काय असतात. एखादी योजना आपण मंजूर करू शकली नाही, ती माझ्यासारख्या आमदाराने मंजूर केली, त्या निविदेचं टेंडर निघाले, निविदा निघाली आहे आणि पुनर्निविदा या त्या टेंडरची निघाली आहे. आणि त्यामुळे त्यांना राणेंना होते की आपण केलं नाही आणि दुसऱ्याने कोणी केलं तर राणेंना त्याचा पोटशूळ होतो. आज मुंबई गोवा महामार्ग आपण बघतोय, ते राणे जेव्हा सत्तेतनं उतरले त्यावेळी शिवसेना भाजपचं सरकार होतं, त्या सरकारमध्ये उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्र्यांनी उद्धवजी ठाकरे या सरकारचे एक घटक होते, तेव्हा उद्धवजी ठाकरेंनी या रस्त्याचं भूमिपूजन केलं आणि हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातला रस्ता आज पूर्ण झालाय. हे राणेंना बोचतंय की आपण नसताना काहीतरी काम झालंय. राणे या जिल्ह्या उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना चिपी विमानतळाचं भूमिपूजन उद्घाटन झालं. राणे नसताना या उद्धवजी ठाकरेंच्या माध्यमातून या शासकीय मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग जिल्ह्यासारख्या छोट्या जिल्ह्यामध्ये झालं, हे राणेंना कुठे बोचतोय. आणि आपण असताना आपल्या मुलग्याला आपण कुठेतरी प्रोटेक्ट केलं पाहिजे, आपल्या मुलग्याला कुठेतरी आमदार करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, म्हणून राणेंची खट्टापोट आहे. परंतु राणेंची खट्टापोट ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातली जनता चालू देणार नाही एवढी मला मात्र खात्री आहे. शेवटचा प्रश्न, कालची जी भाजपची सभा होती ही नेमकी कशासाठी होती असं आपल्याला इथले स्थानिक आमदार म्हणून वाटतं, ती मुंबईतल्या चाकरमान्यांना साथ घालण्यासाठी होती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर, की या ठिकाणी लोकसभा आणि विधानसभेच्या तयारीसाठी करण्यात आलेली होती, यामध्ये स्वतः निलेश राणे सुद्धा इच्छुक असणार आहेत. खरं तर ही सभा होती ती भारतीय जनता पार्टीच्या राज्यनेत्रा वाढत होता की आपण कोकणातील मुंबईतील चाकरमान्यांवर आपण या निमित्ताने आपली सभा घेऊ. इथल्या लोकांना वाटत होतं की आपण इथल्या जी भाजपची ताकद आहे ती वाढण्यासाठी सभा असेल. आणि राणेंना वाटत होतं की आपल्या मुलग्याला कुठेतरी प्रोजेक्ट या माध्यमातून केलं पाहिजे आणि विधानसभेचा उमेदवार केला पाहिजे. अशी प्रत्येकाची काहीतरी स्वार्थी भावना होती, परंतु लोकांना मात्र भराडे देवीचं दर्शन घ्यायचं होतं, लोकांना भराडे देवीची भक्ती करायची होती. परंतु त्यामुळे ही सभा लोकांमध्ये रुचली नाही आणि त्यामुळे या सभेला जो लोकांचा प्रतिसाद तो मिळाला नाही. या सभेतनं लोक मात्र काहीतरी विचार घेऊन जाण्यापेक्षा शिव्याच घेऊन गेलेत एवढं मात्र नक्की आहे. धन्यवाद आमच्याशी इतक्या विस्तारितपणे ही सगळ्या सभेच्या अनुषंगाने सिंधुदुर्गातल्या राजकारणाची समीकरण आपण सांगितलीत, राणेंच्या हल्ल्यावरती आपण प्रत्युत्तर दिलेलं आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं की सिंधुदुर्गात भराडी देवीच्या यात्रेनिमित्त लोकांची तर गर्दी पाहायला मिळाली, परंतु त्याचबरोबर राजकीय मंडळींची राजकीय जत्रा सुद्धा चांगलीच रंगली. कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी ऋत्विक भालेकर, कणकवली, मुंबई तकसाठी.